अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा, अन्यथा सांगली कोल्हापूरला पुराचा धोका. कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाणीसाठा केला आहे आणि या पाणीसाठ्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने कर्नाटक पाटबंधारे विभागाला अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे दिली आहे. तसेच 1 ऑगस्टला नृसिंहवाडी सांगलीत जलबुडी आंदोलन करण्याचा इशारा निमंत्रक सर्जीराव पाटील यांनी दिला. कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामध्ये कर्नाटक शासनाचा जलसंपदा विभाग केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून भरमसाठ पाणीसाठा करीत आहे. कृष्णा खोऱ्यातील सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. अलमट्टीत पाणीसाठा केल्यामुळे महापुराचा धोका निर्माण होत आहे आणि याबाबत आम्ही वारंवार जिल्हा प्रशासन जलसंपदा विभागाचे सांगली आणि कोल्हापूरमधील कार्यकारी अभियंता यांना निवेदनं दिली आहेत. आंदोलनं केली आहेत पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही 1 ऑगस्ट रोजी नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदीत आणि सांगलीत कृष्णा नदी जलबुडी आंदोलन करणार आहोत. शेकडो नागरिक आणि शेतकरी जलबुडी आंदोलनात सहभागी होणार आहेत. या निवेदनावर निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील आदींच्या सह्या आहेत. नमस्कार. कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या माध्यमातून सारखंच नदीला येणारा जो महापूर आहे याचं एकात्मिक परिचलन होत नसल्याने, समन्वय होत नसल्याने खऱ्या अर्थानं हा महापूर आपल्याला या ठिकाणी वेठीस धरत आहे असे या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आले. त्यासाठी जूनमध्ये कलेक्टर कोल्हापूर यांनी एक पत्रक काढलं होतं की त्यामध्ये असं म्हणलं होतं की 517 मीटरच्या वर आम्ही अलमट्टीला या ठिकाणी पाणीसाठा करून देणार नाही असे त्यांनी पत्रक काढलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांना जाऊन भेटलो की साहेब, जुलैमध्ये 513 मीटरचा जो आकडा त्यांना दिलेला आहे CWCने, की त्या लेवलच्या वर जाऊन द्यायचं नव्हतं त्यांना, तर तुम्ही 517 मीटर ऑगस्टनंतरचा विषय तुम्ही करताय, परंतु आपल्याकडे जुलै महिन्याच्या एंडला पूर येतो, त्यामुळे सातत्यानं यामध्ये CWCच्या गाईडलाईनकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही यावेळेला त्याचं नियोजन काटेकोरपणे करू आणि आम्ही समन्वय साधत आहोत. तर याच बाबतीत आम्ही हिप्परगीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्याशी कोणीही संपर्क साधत नाही, कारण दरवेळेला अलमट्टीकडं तुम्ही संपर्क साधता, आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही. हे आम्ही आमच्या पाटबंधारा अधीक्षक अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर त्या दोघांचंही बोलणं झालं, त्यानंतर त्यांनी चर्चा केली, परंतु सातत्यानं आमच्या लक्षात असंही आलं आहे की समन्वय हा दोन्ही राज्यांच्यामध्ये होत नसल्यामुळे अलमट्टीला पाणीसाठा आजची परिस्थिती जर बघायला गेलं तर 518 मीटर म्हणजे 100 TMC पाणी अलमट्टीने साठा केलेला आहे. आणि कोल्हापूरच्या कलेक्टरनं जाहीर केलं होतं की ऑगस्टपर्यंत आम्ही त्यांना 517 मीटर पार करून देत नाही, परंतु जुलैमध्येच 517चा आकडा हा पार झालेला आहे. म्हणून कुठंतरी धोक्याची घंटा आमच्या लक्षात आली आणि नागरिकांना जीवितहानी होऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत आहोत. आणि त्याबाबतीत आम्ही आत्ता प्रशासनाला पत्र दिलेलं आहे, मुख्य सचिवांना पत्र दिलेलं आहे, सौमिक यांना, त्याचबरोबर निलमताई गोरे विधान परिषद उपाध्यक्षा यांनाही पत्र दिलेलं आहे आणि सातत्याने आम्ही त्यांच्याबरोबर पाठपुरावा करत आहोत की तुम्ही ह्या पुराच्या बाबतीत अलमट्टीने पाणीसाठा विसर्ग केला पाहिजे. तो आता 65,000 विसर्ग आहे, तो काहीच नाही, लाखाच्या पुढे विसर्ग असा तर व्हायला पाहिजे होता खरं म्हणजे वास्तविक. आणि 518 पर्यंत पाणी खाली यायला पाहिजे होतं, परंतु 516 पर्यंत पाणी खाली यायला पाहिजे होतं, पण 518 मीटरची लेवल अजूनपर्यंत तिथं आहे, म्हणजे 519.60 मीटर पूर्ण क्षमतेनं, म्हणजे पूर्ण क्षमतेनं होण्यासाठी थोडंच अवधी कमी असताना या ठिकाणी जुलैमध्ये जर आता कंटिन्यू पाऊस असता वरच्या बाजूला तर आपण सांगली पाण्याखाली गेली असती, अशी परिस्थिती निर्माण झाली की धोक्याचीच पातळी आहे. त्यामुळं आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगून ऐकत नसल्याने 1 ऑगस्ट रोजी आम्ही जलसमाधी घेणार आहोत. या ठिकाणी जर आम्ही पुरात बुडून जाणार असू तर आधीच आम्ही या ठिकाणी आवाहन करतो शासनाला की जलबुडी आम्ही या ठिकाणी आंदोलन 1 ऑगस्ट रोजी सांगलीच्या नदीवर आणि नरसोबावाडीच्या नदीवर, हे शिरोळ भागातली लोकं तिकडे करतील आणि सांगलीतल्या काही लोक आम्ही या ठिकाणी सांगलीच्या नदीवर करू, कारण जर आमचं पुरात आम्ही वाहून जाणार असेल तर आत्ताच आम्ही वाहून जातो, कशाला उगाच त्याची वाट बघायची. प्रशासन आमचं ऐकत नाही आहे. बऱ्याच वेळेला प्रशासनाला मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही आज ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु या ठिकाणी कोणीच दखल घेतली नाही, त्यामुळे आम्ही शेवटचं टोकाचं भूमिका या ठिकाणी उचललेलं आहे. समिती या ठिकाणी जल आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही 26 जुलैपर्यंत यांना मुदत दिलेली आहे, या 26 जुलैपर्यंत त्यांनी जर
समजोत्याने समन्वयाने पाणी जर अलमट्टीचं कमी केलं तर आमचं या ठिकाणी आंदोलन होणार नाही, परंतु आंदोलन करायची वेळ येईल असं वाटतंय. समन्वय कुठल्याही या अधिकाऱ्यांचे होत नाही हे आमच्या लक्षात आले. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.